Hello friends, my name is Lochan and I am in 6th class. I have joined this class since 10 days. So, confess, कबूल करणे. पुन्हा एक शब्द आहे क्राईम, म्हणजे गुन्हा. याच्यावरून शब्द बनलाय क्रिमिनल, म्हणजे गुन्हेगार. सिम्पल फ्युचर टेन्स, तो आपला गुन्हा कबूल करेल, करेल. तो नंबर वन, करेल नंबर दोन, कबूल करणे नंबर तीन, गुन्हा नंबर चार. तो म्हणजे ही विल कन्फेस हिज क्राईम. ही विल कन्फेस हिज क्राईम. आता आपण करू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तो आपला गुन्हा कबूल करत असेल. तो नंबर वन, त असेल नंबर दोन, कबूल करणे नंबर तीन, आपला गुन्हा नंबर चार. ही विल बी, इथे विल बी इन कंक्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. कन्फेसिंग इज क्राईम. आपण फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये करू. त्याने आपला गुन्हा कबूल केला असेल. आता त्याने नंबर वन, ल असेल नंबर दोन, कबूल करणे नंबर तीन, आपला गुन्हा नंबर चार. त्याने म्हणजे ही, आता इथे विल हॅव इन, ही विल हॅव कन्फेस्ड हिज क्राईम. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तो आपला गुन्हा कबूल करत आलेला असेल. तो आता तो नंबर वन, तो आलेला असेल नंबर दोन, कबूल करणे नंबर तीन, आपला गुन्हा नंबर चार. तो म्हणजे ही विल हॅव बीन, ते तो आलेला असेल आहे म्हणून ही विल हॅव बीन कन्फेसिंग हिज क्राईम. ओके फ्रेंड्स, माय टीचिंग इज ओवर. नेक्स्ट टॉपिक आय विल टीच यू टुमॉरो.